हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल प्रशांत व्लॉगिंग। तुम्ही सर्व कसे आहात? मी तर खूप ठीक आहे। आणि तुम्ही कसे आहात ते कमेंट करून सांगा। आणि आजचा व्लॉग करण्याचं कारण म्हणजे मी एक मल्टी कढई घेतलेली आहे आणि त्याचा रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करणार आहे, अनबॉक्सिंग करणार आहे। म्हणजे ॲक्च्युली मी ती खरेदी केलेली आहे आधीच आणि त्याचा यूज पण केलेला आहे, पण तुमच्या बरोबर शेअर केलं नव्हतं की ते म्हणजे कशी आहे काय आहे। आणि ना खूप छान कढई आहे आणि मला वाटलं की तुमच्याशी म्हणजे एवढी छान कढई आहे तुमच्याशी शेअर करावं की तुम्हाला जर गरज असेल की गरज असेल कढईचं तर तुम्ही ती खरेदी करू शकता, म्हणून म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं। चला आपण तर अनबॉक्सिंग करूया। ही मल्टी कढई आहे, खूप मोठा बॉक्स आहे याचा आणि ह्याच्यात तुम्हाला दिसत असेल की ही कढई आहे आणि ह्याच्यावर बस 6 प्लेट्स मिळालेले आहेत मला आणि खूप छान प्लेट पण आहे। मल्टी कढईमध्ये एक आपण जास्त करून यूज आपण मी हे मला इडलीसाठी घेतलेली आहे, कारण की इडलीचं माझ्याकडे काहीच नव्हतं। मग मी ठरवलं की म्हणजे वर्ष झालं माझ्याकडे इडलीचं म्हणजे तयार करण्यासाठी कोणता कुकर नव्हता किंवा काय स्टँड नव्हतं। मग मी ठरवलं की ही इडलीला आपण भिजवत घालायचं आणि मगच आणायला जायचं, त्याशिवाय होणारच नाही, कारण की होईना झालं किती वर्ष झालं की जाऊन घ्यायलाच होईना झालं। म्हणून मी एकदा भिजत घातलं आणि मग जाऊन घ्यायला गेले मी। याला मल्टी कढई म्हणण्याचं कारण म्हणजे याच्यात असे दोन आपल्याला जे ढोकळा असतो त्या ढोकळा तयार करण्यासाठी प्लेट दिलेले आहेत, परत हे मोदक उकडायसाठी म्हणजे मोदक पात्र दिलेलं आहे इथं, आणि या दोन प्लेट आहेत ह्या आपल्याला इडली करण्यासाठी दिलेले आहेत। आणि ही एक प्लेट दिसते ती मिनी इडली किंवा बटणी इडली म्हणतात, खूप छोटी छोटी इडली आहे आणि मुलांना म्हणजे काहीतरी आकर्षक म्हणून ही इडली मिनी इडली आहे। आणि माझी मुलं तर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी फर्स्ट टाईम केलं इडली त्या दिवशी तर दोघांना पण खूप आवडल्या, पटापटा खाऊन टाकल्या त्यांनी इडल्या। परत या मोदक पात्रामध्ये आपण म्हणजे वडी तेन किंवा आपण आळू वडी तेन करतो ना अशा वेगवेगळ्या वड्या पण आपण ह्याच्यात उकडू शकतो। आणि ना जी कढी आहे मेन कढी आहे त्याच्यात तर आपण म्हणजे भात करू शकतो किंवा पुलाव करू शकतो, परत बिर्याणी करू शकतो, परत काही तळू पण शकतो, म्हणजे भरपूर असे युजेस आहेत त्याचे। त्यामुळं खूप छान अशी कढई आहे आणि तुम्हाला दाखवते खूप हेवी आहे। ॲक्च्युली जी किंमत आहे इथे 2490 रुपये किंमत आहे ही। जेव्हा बॉक्स मी ओपन केला तेव्हा ही कढई त्यात म्हणजे परत बसवताना कढई ही बसे ना म्हणून मी बाहेरच ठेवली। खूप हेवी आहे आणि ही इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर पण चालते, त्याचा बेस पण खूप हेवी आहे तुम्हाला त्याचा बेस बघा किती हेवी आहे तुम्हाला दिसत असेल। ही कढई गॅसवर पण चालते, ही इंडक्शन असते ना इलेक्ट्रॉनिक त्याच्यावर पण चालते। आणि हे जे हँडेल जे दोन आहे ते सिलिकॉनमध्ये आहेत, म्हणजे किती जरी कढई तापली तरी अजिबात गरम होत नाही किंवा चटका बसत नाही। आणि टोपणाचं पण तसं आहे, हे टोपण म्हणजे टोपण पण आहे ना हे खूप हेवी आहे। आणि ह्याच्यात आपण भाजी पण करू शकतो, बिर्याणी करू शकतो, खूप असं म्हणजे आपण तळण पण तळू शकतो। खूप छान अशी कढई आहे, म्हणजे आपण इडली ढोकळा किंवा मोदक तेन असं सगळं करू शकतो, तरी पण आपण रेग्युलर जी भाज्या आहेत किंवा भात मसाले भात किंवा बिर्याणी पुलाव परत भाज्या किंवा एखादं काहीतरी तळायचं असलं तर तळू पण शकतो। आणि सहसं कसं होतं की स्टीलमध्ये आपण काहीतरी करायला गेलो स्टीलच्या भांड्यात तर ते करपतं, पण ही कढई खूप अशी हेवी आणि जाड आहे आणि याचा बेस पण खूप जाड असल्यामुळं कने काही करपत नाही आहे आणि व्यवस्थित होते। मी दोन वेळा ह्याच्यात पुलाव पण केलता आणि खूप छान झालता पुलाव, खूपच मस्त झालता पुलाव। ही कढई तरी मला वाटते ही जी मल्टी कढई आहे ना ही किचन इसेन्सिल या कंपनीची आहे, तुम्हाला दाखवते झालो यामध्ये मी मीठ ओपन झालो अशा दोन प्लेट आहेत ह्या आणि मोठे मोठे अशा दोन प्लेट्स दिलेल्या आहेत इडलीसाठी। आणि या इडलीच्या प्लेटना पण असे छोटे छोटे स्टँड आहेत तुम्हाला दिसत असतील, हे स्टँडना सिलिकॉनचे स्टँड आहे जेणेकरून आपण इडली उकडल्यानंतर आपण काढताना आपल्याला भाजू नये म्हणून हे सिलिकॉनचे स्टँड दिलेले आहेत छोटे छोटे आणि खूप हेवी स्टील आहे। आणि कढई पण खूप मोठी आहे आणि जाडमध्ये आहे। आणि हे जे टोपण आहे ना आता आपण तव्यावर जेव्हा
थालीपीठ देऊन किंवा पराठा देऊन, पराठा नाही थालीपीठ जेव्हा करतो तेव्हा आपण ते जेव्हा हे झाकू शकता व्यवस्थित बसते तव्यावर पण, म्हणजे हेच आपण मल्टी यूज होतो. मी अजून हे यूज केलेलं नाही आहे प्लेट, फक्त इडलीची बटरी, इडलीची प्लेट आणि जे इडलीच्या प्लेट्स आहेत ना त्या यूज केल्या. हे पण खूप हेवी मटेरियल आहे. दोन प्लेट सगळं मिळून एक पीस या बॉक्समध्ये येतात आणि खूप हेवी आहेत. किंमत पण 2490 रुपये आहे याची आणि खूप चांगलीकडे आहे. तुम्हाला जर घ्यायची झाली तर तुम्ही म्हणजे इडलीचं नुसतंच एखादं कुकर किंवा एक स्टँड घेण्यापेक्षा ही मल्टी कढई घेतलेली खूप बरी पडते, सगळ्याच कामाला आपल्याला उपयोगी होते आणि खूप मोठी आहे ही इडलीची ही कढई. बॉक्सवर पुढे स्टार्टिंगलाच लिहिलेलं आहे इडली, दोन इडली प्लेट्स आहेत, वन टू इडली प्लेट्स, वन मिनी इडली प्लेट, टू ढोकला प्लेट्स आणि वन मोदक किंवा मोमोज प्लेट. मला तर ही मल्टी कढई खूप आवडली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमधून सांगा. आणि मिशोवरून मी एक कप स्टँड घेतलेलं आहे, म्हणजे बाहेर मी चौकशी केली की 6 कपचं स्टँड होतं, मला 12 कपचं स्टँड पाहिजे होतं म्हणून मी मिशोवरून हे स्टँड मागवले. बघा आता मी ते अनबॉक्सिंग केलेले आहे आधी, मग आता तुम्हाला दाखवते हे. आणि ह्याला 12 कप्स बसतात व्यवस्थित आणि खूप छान आहे. कसं होतं आहे मी जे रेग्युलर जे 6 कप वापरते ते मी जे पाहुणे येतात ना त्यांना कधीच देत नाही, त्यांच्यासाठी मी वेगळे म्हणजे साईडला ठेवलेले असतात कप, त्यातलेच मी त्यांना देते. कारण की रेग्युलर वापरलेले जे कप असतात ते त्यांना द्यायला मला कसरं वाटतं आणि ते देत पण नाही मी त्यांना, म्हणून मी एस साईडला असे 12 कप ठेवते. म्हणून मी त्याच्यासाठी हे स्टँड मागवलेले तुम्हाला दाखवते. तुम्हाला दाखवते ते कसं दिसते ते स्टँडमध्ये जेव्हा कप अडकत होतं. पहा कसं दिसते इस टाईम सारी बाजू. हे 12 कप असेच मी वेगळे ठेवलेले असते. मला असं 12 कपचं स्टँड पाहिजे होतं आणि हे कप स्टँड मी 134 रुपयाला घेतलं आहे. इथं बाहेर जेव्हा लोकल मार्केटला चौकशी केली तेव्हा 6 कपचं जे स्टँड होतं ते 100 रुपये म्हटलेले. म्हणून मी म्हणतो ऑनलाईन बघावं की आपल्याला 12 कपचं स्टँड मिळते का, आणि ते मिळालं आणि हे 134 रुपयाला स्टँड मला भेटलं आणि खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पण मिशोवरनं मागू शकता. मी जे कोड आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकते
आणि कसं वाटलं तुम्हाला स्टँड हे पण कमेंट करा. मल्टीकडे जी आहे ती पण कशी वाटली हे पण कमेंट. खूप दिवस झाले कमेंट आलेली की ताई तुमचा मोबाईल कोणता आहे, कॅमेऱ्याची क्लिअरिटी खूप छान आहे म्हणून. आणि थँक्यू. आणि ना ते विचारायला होत्या की तुम्ही मोबाईलवरूनच जो व्हिडिओ आहे तो शूट करता का किंवा कुठला ॲप वापरताय. हे पण मी लवकरच एक ब्लॉग बनवेन, त्यामध्ये मी सांगेन की कोणतं मी ॲप वापरते व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा एडिटिंगसाठी. आणि मी मोबाईलवरूनच शूट करते माझे सगळे व्हिडिओ. आणि माझा मोबाईल पण 822 म्हणून आहे सॅमसंगचा. अजून बरेचसे कमेंट आल्यात, त्यांचे पण मला उत्तरं सगळ्यांना द्यायचीच आहेत. त्यासाठी मी लवकरच व्हिडिओ बनवेन. आणि सगळे भरपूर प्रेम देत आहे किंवा कमेंट करताय, त्याबद्दल खरंच धन्यवाद. असंच प्रेम देत राहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आधीपासून जर व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा. आणि जवळच बेल आयकॉन प्रेस आहे त्याला पण प्रेस, बेल आयकॉन आहे त्याला पण प्रेस करा, जेणेकरून कोणता नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला पटकन त्याचं नोटिफिकेशन येईल. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग मी इथंच संपवते. मल्टीकडे तुम्हाला कशी वाटली किंवा स्टँड कसं वाटलं हे पण सांगा. चला, बाय.